बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील साठ टक्केच्या वर कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आहे यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झालेले दिसून आले बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील साठ टक्केच्या वर कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून तालुक्यातील ग्राम कोथळी येथील हमीद म सईद यांच्या कोथळी शिवारातील पंधरा ते वीस एकरच्या कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्या उत्पादनात घट झाली असून आसमानी आणि सुलतानी संकटांसह आता या बोंड अळीच्या संकटामुळे शेतकरी हा संपूर्ण होरपळून गेला असून भीक मागता येत नाही आणि परिस्थिती जगू देत नाही अशी परिस्थिती कोथळी येथील पिरलेली कापूस उपटून गीत लिया ह्या शेतकऱ्याची झाली आहे एकरी दहा क्विंटल होणारी कापून यंदा फक्त दोन क्विंटल कापूस झाली त्यामुळे आमचा झालेला खर्च सुद्धा निघत नाही आम्हाला आम्हाला खर्च सुद्धा निघत नाही आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय केल्याशिवाय पर्याय नाही तरी याच्याकडे शासनाने लक्ष देऊ प्रतिनिधी लुकमान शहा हो सह एस पी चोवीस तास बुलढाणा